हेलो साला फलंदाज। इधर सामने वाला शुरुआत होते बैट्समैन ए स्ट्राइक लाए तो धीरज नॉन स्ट्राइक लाए तो किशोर आणि गोलंदाजी मार्क वरती मयूर राइट अमोर सापगाव संघाकडून मयूर गोलंदाजी मार्क वरती सापगाव संघाचा 12वा प्लेयर हो गया। पहिल्यांदा धाव बाद होतो इथे पहिला गडी बाद होतो चेरपुली संघाचा। शेवटचा कॉल असेल सापगाव संघाला 12वा प्लेयर यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही तर पेनल्टी देण्यात येईल। सापगाव संघ पूर्ण गाव आलाय मॅच बघण्यासाठी। पहिला गडी बाद चेरपोली संघाचा धीरजची जागा भरून काढण्यासाठी येतो तो फजल पठाण। सुंदर गोलंदाजी मयूर सापगाव कडून सुंदर गोलंदाजी मयूर पहिला गडी बाद चेरपोली संघाचा। षटकातील दुसरा चेंडू सुंदर चेंडू बॅट्समॅन बीट होते इथे दोन चेंडू षटकात तिसरं चेंडू उंचावर मारले चेंडू बघूया क्षेत्ररक्षक रवी फलंदाज बाद होते झेल बाद होते किशोर दुसरा गडी बाद होते चेरपोली संघाचा। किशोरची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो यश सुंदर गोलंदाजी करतोय मयूर सापगाव संघाकडून। तीन चेंडू झालेले आहेत अजून कोणती धाव नाही दोन गडी बाद केले त्याने सुंदर गोलंदाजी करतो मयूर चांगला असा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला वन बाउन चौकार संख्या चार ने वाढते संख्येची चार संघाचा अकाउंट ओपन होतोय चेरपूल संघाचा फजलेच्या बॅट मधून निघाला चौकार चार चेंडू चार धावा चेरपोली संघाच्या वक्रतुंड चेरपोली संघाच्या षटकातील पाचवा चेंडू मयूर गोलंदाजी मार्क वरती फजल फलंदाजीसाठी फटका लेग साइडच्या दिशेने रवी आले तिथे थोडा खराब असं क्षेत्ररक्षण दुसरी धाव पण पूर्ण दोन्ही धाव संख्या होती दोन्ही धाव संख्या झाली ती सहा आठ चेंडूच्या समाप्तीनंतर सहा षटकातील शेवटचा चेंडू मयूर सुंदर चेंडू मारलेला उंचावरून बघूया क्षेत्ररक्षक हजर फलंदाज बाद होते फजल इथे झेल बाद होते
सुंदर जेल पकडला सुभाषने। तिसरा गडी बाद होते संघाचा गाडू गाडी मैदानातून घेऊन नाही जायचंय शिंदे सर। षटक संपते एका षटकाच्या समाप्तीनंतर वक्रतुंड चेर पोलीस संघाची धाव संख्या आहे ती 6 3 गडी बाद 6। फजलची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आदित्य आदित्य आणि गोलंदाजीसाठी आहे तो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं अतुल। सुंदर चेंडू कवरच्या दिशेने मारलेला एक धावसाठी धाव संख्या झाली ती 7 3 गडी बाद 7 वक्रतुंड चेरपूर संघाच्या। दुसरा षटक चालू आहे षटकातील दुसरा चेंडू अतुल सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला वन बाउन चौकार जात इथे 4 ने धाव संख्या वाढते धाव संख्या झाली ती 11 3 गडी बाद 11। षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू अतुल गोलंदाजी मार्क वरती यश सुंदर असा फटका बघूया उंचावर मारलेला षटकार 6 धावींसाठी चेंडू जातोय धावा 6 आणि वाढते धाव संख्या झाली ती 17 वक्रतुंड चेरपुरी संघाच्या। थोडे मागण षटक अतुल्याच 3 चेंडू वरती 11 धावा काढल्या तर पुढील चेंडू षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल यश बॅटिंग करतोय फलंदाजीसाठी लेग बायच्या स्वरूपात एक धाव धाव संख्या झाली ती 18 3 गडी बाद षटकातील पाचवा चेंडू घेऊन जाईल अतुल वाईट चेंडू आणि एक डिक्लर मागे धाव संख्या झाली ती 20 अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे थोडा गोलंदाज इंजर्ड झालेला आहे दुखापत पायामध्ये अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक गोलंदाजी मार्क करते अतुल वाई चेंडू पंचांचा इशारा धाव संख्या झाली ती 21 3 गडी बाद 21 आदित्य फलंदाजीसाठी फुलटा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे एक धाव धावून काढले धाव संख्या झाली ती 22 3 गडी बाद 22 अजूनही षटकातील एक चेंडू बाकी आहे शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सुंदर असा फटका लॉंग लेगच्या दिशेने मारलेला सुंदर असा प्रयत्न केला होता रवी याने जेल पकडण्यासाठी पण चेंडू बाहेर जातोय षटकारासाठी
धाव संख्या सहा ने वाढते, धाव संख्या झाली ती 28। दोन षटकाच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद 28। सुंदर फटकेबाजी करते यश। गाडी बाहेर काढायचंय शिंदे मेजर सर, नाही तर पोलीस स्टेशनला गाडी घ्यायला यावं लागेल। वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी तिसरा षटक घेऊन येते तो मनीष। सुंदर असा फटका बघूया, उंचावर मारले तिथे सुभाष, जेल पकडतोय आदित्य, बाद होतोय चौथा गडी बाद होतोय वक्रतुंड चेरपुरी संघाचा, त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता नवीन फलंदाज विकी। सुंदर असा फटका लॉकले तो चेंडूला, चेंडूला तो सीमा पार षटकारासाठी। धावसंख्या सहा नी वाढते, धावसंख्या झाली ती 34 धावा। सुंदर फटकेबाजी करतो यश। सुंदर फटकेबाजी करतो यश, 22 धावांवरती खेळतोय, धावसंख्या ती 34। वक्रतुंड चेरपोली संघाची तिसरा षटक षटक चालू आहे। दोन षटकातील तिसरा चेंडू, सुंदर असा फटका बघूया, उंच मारलेला लॉंग ब्लॉकच्या दिशेने यश बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी बघूया कुठला फलंदाज येतोय। पाचवा गडी बाद होतोय वक्रतुंड चेरपोली संघाचा, धावसंख्या ती 34। षटकातील चौथा चेंडू मनीष, सुंदर असा फटका, एक धाव डिक्लेअर विक्की फलंदाज, धाव संख्या ती 35। अजूनही या षटकातील दोन चेंडू बाकी आहेत, षटकातील पाचवा चेंडी, सुंदर असा फटका बघूया, फलंदाज बाद होते, इथे धाव बाद होते, सहावा फलंदाज बाद होते वक्रतुंड चेरपुल संघाचा। तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मनीष, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, नंतर एक धाव, नंतर धावाच्या स्वरूपात एक विकेट, षटकातील शेवटचा चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय, षटकार जाऊन सुद्धा 7 रन केले 5 चेंडू मध्ये। फुल टच चेंडू, चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये एक धावसाठी, धाव संख्या झाली ती 3 षटकाच्या समाप्ती नंतर धाव फलकावरती 36 धावा।
वैतिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येत होतो। महेश भांडे धावसंख्या 36 गडीबाद 36 धावा। शेवटचं षटक चालू या इनिंग मधलं, सुंदर असा फटका विकी याचा, एक धावेसाठी धावसंख्या 37 गडीबाद 37। वक्रतुंड चेरपुरी संघाची षटकातील दुसरा चेंडू, महेश उंचावरून मारलेला चेंडू बघूया, एक धावीसाठी धावसंख्या झाली ती 38। गोलंदाजीसाठी येतो महेश भांडे, सुंदर गोलंदाजी करतो महेश, सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला, 2 धावा का रोकू शकणे, 2 धावसंख्या होती ती 40 धावा। षटकातील पुढील चेंडू धावसंख्या 40, सुंदर असा फटका, 1 बाउंड चौकार, धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या झाली ती 44। वक्रतुंड चेरपोली संघाची 6 गडीबाद 44। शेवटच्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या 44 6 गडीबाद वक्रतुंड चेरपोली संघाची। षटकातील 5वा चेंडू विक्की, लेफ्ट आर्म फलंदाज विक्की, यॉर्कर चेंडू, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केलेला विक्की आणि काम सफल झाला नाही, निर्धाव चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग मधला भी शेवटचा चेंडू, धावसंख्या 44 6 गडीबाद वक्रतुंड चेरपोली संघाची। चांगला असा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला, दुसरी धाव पूर्ण, फलंदाज बाद होतोय, 7वा गडी बाद होतोय, धावसंख्या झाली ती 46 7 गडी बाद आणि सापगाव संघाला 47 धावांचा लक्ष ठेवलेलं आहे, 24 चेंडूमध्ये 47 धावा। सत्तेचाळीस धावांचा लक्ष ठेवलेला आहे वक्रतुंड चेरपोली संघाने, 24 चेंडू 47 धावा।
निर्धाव चेंडू, दोन चेंडू एक धाव. चौकार चार रन, तीन चेंडू पांच धावा. षटकातील पुढील चेंडू धीराजाचा कैलाससाठी. पण आवाज चार चेंडू नऊ धावा. पुन्हा एकदा सुरेख असा कव्हर ड्राइव्ह, पाच चेंडू तेरा धावा. षटकातील शेवटचा चेंडू धीरज, षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. अठरा चेंडूंमध्ये अजूनही 33 धावांची गरज सापगाव संघाला. चेरपुली संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतो तो फजल, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतो तो फजल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. अजून 18 चेंडू आणि गरज गचाळ असं क्षेत्ररक्षण फजल याचं. धावसंख्या झाली ती 15. षटकातील दुसरा चेंडू फजल याचा विलास साठी. चेरपोली संघ कोणता टाइमपास नाही करायचा आहे.
निर्धाव चेंडू फजल्याचा, काहीसा विलासला न समजलेला चेंडू। दोन चेंडू, धावसंख्या आली ती 15, षटकातील तिसरा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्या झाली ती 16, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। पुन्हा एकदा फजल 2 कैलास। षटकातील चौथा चेंडू कैलाससाठी, फजल पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू एक रन डिक्लेअरच्या स्वरूपात, 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17। सुरेख असं षटक आतळतोय तो फजल, आतापर्यंत 3 धावा दिल्या 4 बॉल टाकून। षटकातील 5वा चेंडू खूप उंचावर उडल चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आणि पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे। आणि 3 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत त्या सापगाव संघाने। 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20। षटकातील शेवटचा चेंडू फजलेचा, पाच चेंडू टाकून 6 धावा दिलेले आहेत फजलेने। सुरे कसा चेंडू परत त्याच्यावर एक धाव, षटक समाप्त। 12 चेंडू आणि 26 धावांची गरज सापगाव संघाला। सुरेख असं षटक हाताळले ते फैजलने, अवघ्या 7 धावा दिलेल्या आहेत। वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो ललित। स्ट्राईकवर असेल तो कैलास बांडे, नॉन स्ट्राईकला विलास। आणि ते कैलास भांडे यांचा खेळी संपलेली आहे। अकरा चेंडू 26 धावा, नवीन फलंदाज जातो तो नितीन। अजूनही 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे ती सापगाव संघाला। आता मात्र स्ट्राईकवर आलेला आहे तो नवीन फलंदाज नितीन।
षटकातील दुसरा चेंडू ललित याचा नितीनसाठी आणि उंचावरून टोलेला चेंडू पुन्हा एकदा झेल उडलेला आहे आणि पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे तो चेरपुली संघाने. दोन धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती 23. 10 चेंडू आणि 10 चेंडू 24 धावांची गरज अजूनही. षटकातील तिसरा चेंडू ललिताचा नितीनसाठी. पुन्हा एकदा एज लागून डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या झाली ती 24. समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू, निर्धाव चेंडू. सुरेखाचा षटक आतळतोय तो. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत ललिताने आणि 1 गडी बाद करून 3 रन दिलेले आहेत. षटकातील 5वा चेंडू ललिताचा विलाससाठी. पुन्हा एकदा उंचावरून टोलेले चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खाली आणि आता मात्र सुरेख असा झेल धीरज याचा आणि विलासाची खेळी संपली. षटकातील शेवटचा चेंडू नवीन फलंदाज जातोय तो अतुल. धावसंख्या झाली ती 24. समीकरण बदलते. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज अजूनही सापगाव संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नितीन याला काहीसा बॉल समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू. षटक समाप्त. सुरेख असं षटक आतळले ते ललिताने. ललिताने सुरेख असं षटक हाताळून 3 रन देऊन आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज अजूनही. पोलीस संघ कोणत्याही प्रकारचा टाइमपास नकोय. चेरपोली संघ कोणत्याही प्रकारचा टाइमपास नाही करायचा आहे. षटक टाकून घ्यायचं लवकर. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज अजूनही सापगाव संघाला. स्ट्रायकर असेल तो नवीन आलेला फलंदाज अतुल. आणि शेवटचा षटक आतळण्यासाठी आलेला आहे तो दीप. षटकातील पहिला चेंडू आणि वाईड चेंडू. काहीसा नौखा गोलंदाज आया. षटकात
षटकातील पुढचा चेंडू, लेग साइडच्या दिशेने टोळवलेला चेंडू, एक धाव धावून पूर्ण। धावसंख्या झाली ती 26, 5 चेंडू आणि 21 धावांची गरज अजूनही सापगाव संघाला। षटकातील पुढील चेंडू वाईड चेंडू, समीकरण चेंज होतंय, 5 चेंडू आणि 20 धावांची गरज। धाव संख्या झाली ती 27। पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आणि वन बाउंस चौकार। चार चेंडू आणि 16 धावांची गरज अजूनही सापगाव संघाला। चार चेंडू आणि 16 धावांची गरज आता। चला चेरपुली संघ चार चेंडू आणि 16 धावांची गरज। पुढील चेंडू दीप याचा नितीन साठी। आणि दोन धावा, तीन चेंडू, 14 धावा। निर्धाव चेंडू दीप याच, बघूया पुढचा चेंडू। दोन चेंडू, 14 धावा। बघूया दीप तुनी तीन, नितीन याला एका धावाने समाधान मानावे लागेल। 34 धावा,